केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नगरमध्ये भारतीय जनता पक्षानं शनिवारी मदत फेरी काढली. या मदत फेरीला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोख रक्कम तसंच विविध उपयोगी वस्तू जमा केल्या. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नगरमध्ये भारतीय जनता पक्षानं शनिवारी मदत संकलन रॅली काढली. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदान पक्ष कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. यात नगरसेवक किशोर डागवाले, सुवेंद्र गांधी, संघटन सरचिटणीस किशोर बोरा, नरेंद्र कुलकर्णी, गीतांजली काळे, बंटी दापसे, सागर कराळे, गणेश शिंदे, मनोज धुलम, मालनताई ढोणे, संगीता खरमाळे, अॅडव्होकेट राहुल रासकर यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील बाजारपेठेत फिरून भाजपा कार्यकर्त्यांनी मदत जमा केली. सर्वसामान्य नगरकर तसंच दुकानदार व्यापाऱ्यांनी रोख स्वरूपात तसंच वस्तूंच्या स्वरूपात उत्स्फूर्तपणे मदत केली. पूरग्रस्त केरळी बांधवांना नगरमधून जास्तीत जास्त मदत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचं खासदार गांधी यांनी सांगितलं. आता आम्ही आपल्याला सांगायला विनंती करतो की आपला डेड स्टॉक असेल, बऱ्याच वर्ष झाले की कापड पडली आहेत तशीच विकली जात नाही, असा डेड स्टॉक जरी तुम्ही दिला तर त्याच्यातून त्या लोकांना मदत होणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपल्या माध्यमातून आपण आम्हाला कळवा. आम्ही हे आमचं खासदार कार्यालय आहे, त्या कार्यालयावर तुम्ही पाठवलं किंवा भारतीय जनता पार्टीचं लक्ष्मीबाई कारंजावर कार्यालय आहे या ठिकाणी जरी पाठवलं तरी, किंवा CM रिलीफ फंड केरळ या नावानेही जरी तुम्ही पाठवलं तरी चालेल. म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आपण आपल्या दुकानातला डेड स्टॉक जे आता तुमचं विकू शकत नाही, जे गिराईक पसंत करत नाही, परंतु आपण ठेवलेला आहे असा डेड स्टॉक जर दिला तरी चालेल, या पद्धतीची आपल्याला विनंती करतो. या उपक्रमात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.